बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथून। रामनवमी निमित्ताने येथील श्रीराम मंदिरात 29 मार्च ते 8 मार्च या कालावधीत गोड संगीत भजनाचा कार्यक्रम, तसेच आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट मार्फत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सकाळी 7:30 वाजता श्रीराम मूर्तीचे पूजन झाले। 9:30 ते 11:30 या दरम्यान हरिभक्त परायण विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर खडकी पिंपळगाव यांचे श्रीराम जन्माचे सुश्राव्य असे कीर्तन झाले। यानंतर श्रीरामाचा पाळणा हलगून पाळणा गीत म्हणून श्रीराम जन्म सोहळा अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला। त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सर्व मान्यवर व्यक्तींचे व गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास नवतरुण युवक व युवतींचा विशेष सहभाग दिसून येत होता। या कार्यक्रमास श्रीरामचंद्र ट्रस्ट व विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सेवक वर्ग व ओझरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवजन्म सोहळ्यानंतर सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नप्रसाद देण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत रवळे व कैलास मांडे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश मांडे जगन शेठ कवडे व शाकूजी दादा कवडे यांनी केले। अशा प्रकारे अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात श्रीराम जन्म सोहळा ओझर या ठिकाणी संपन्न झाला। या श्रीराम जन्म सोहळ्याचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी, पाहूया। रामनवमी जन्मोत्सव सोहळा सकाळी मूर्तीपूजन झालं, आरती झाली आणि बांगर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी 11 ते 12:30 वाजेपर्यंत झालं, देवजन्म झाला। आता अन्नप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी या मंदिरासाठी सहकार्य केलेलं आहे। 7 दिवस भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, विविध ठिकाणची भजनं जुन्नर आंबेगाव तालुक्यातील नामांकित भजनं या ठिकाणी 7 दिवस होत होती, ती या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं सादर केली आहे। आणि रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदामध्ये आणि भाविकांच्या गर्दीमध्ये संपन्न झालेला आहे। विशेषतः दिलगीदार भरपूर होते, ते या ठिकाणी आलेले, त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला। धन्यवाद। मी कैलास रामदास मांडे, विश्वस्त श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, त्याचप्रमाणे विश्वस्त रामचंद्र देवस्थान ट्रस्ट, मी प्रथमतः ओझरच्या या पवित्र पुण्यनगरी आपला आवाजचे आदरणीय अतुल परदेशीच्या माध्यमातून जे काम करतात ते आमचे सहकारी मित्र मंगेशजी शेळके यांचं प्रथमतः ओझरच्या पवित्र पुण्यभूमीत या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। कारण सातत्याने लोक मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जे करतात ते आमचे सहकारी मित्र मंगेश शेळके यांना देवे तेवढे धन्यवाद थोडे आहे। खरं तर हा रामजन्मोत्सव सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। 10 मार्चला खरं तर मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि हा रामजन्मोत्सव सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर 7 ते 9 या वेळेमध्ये प्रभू रामचंद्राला या ठिकाणी स्नान घालून पूजा अर्चा या ठिकाणी वेळेमध्ये संपन्न झाली आणि बरोबर 11:30 आदरणीय हरिभक्त परायण बांगर महाराजांची या ठिकाणी 2 तास या ठिकाणी सेवा लाभली। खरं तर हे राम मंदिर लोकवर्गणीमधून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे याचा मनस्वी आनंद आमच्या मांडे परिवारामध्ये म्हणजे मांडे श्रीराम प्रासादिक मंडळातील सर्व सदस्यांना आहे। त्याचं कारण या ठिकाणी आवाहन केलं गेलं, परंतु ज्यांना द्यायचं आहे त्यांनी या ठिकाणी मोकळ्या मनाने 1,00,000 रुपये या ठिकाणी दिले आणि फार मोठं या ठिकाणी मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। सर्व ग्रामस्थांना देवे तेवढे धन्यवाद तेवढे आहे। आज संध्याकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी माय मराठी हा लोकगीताचा बहदार कार्यक्रम संपन्न होणार आहे। 5 वाजता छबनीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी हा छबनीचा कार्यक्रम आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करणार आहोत। खरं तर आजचं जे अन्नदान हे देखील लोकवर्गणीमधून या ठिकाणी झालेलं आहे। विशेष सहकार्य प्रामुख्याने विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचं या ठिकाणी लाभलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी हॉल देखील उपलब्ध देण्याचं काम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सर्व संचालक विश्वस्त मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार।